आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्स्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। आज हाती आलेल्या अहवालानुसार उल्हासनगर शहरातील 129 रहिवाशांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे। यामुळे उल्हासनगरमधील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही आता 1406 झाली आहे। आज हाती आलेल्या अहवालामधील उल्हासनगर 2 मधील खेमानी परिसरातील 13 रहिवाशांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे। तर उल्हासनगर 4 मधील सुभाष टेकडी परिसरातील 10 रहिवाशांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे। तर उल्हासनगर 5 मधील भाटिया चौक परिसरातील 11 रहिवाशांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे। उल्हासनगर 1 मधील नाथानी क्लिनिकजवळील तब्बल 6 रहिवाशांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे। तर उल्हासनगर 3 मधील पंजाबी कॉलनी परिसरातील 8 रहिवाशांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे। तर उल्हासनगर कॅम्प 3 मधील रिलायन्स वेब वर्ल्डमध्ये काम करणाऱ्या 4 रहिवाशांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे। आज उल्हासनगरमध्ये पॉझिटिव्ह आलेले 129 रहिवासी हे उल्हासनगरमधील 55 परिसरांमध्ये राहणारे आहेत। उल्हासनगर 1 येथील तेजुमल चक्की येथे राहणाऱ्या 1 रहिवाशाची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे। तर उल्हासनगर 1 येथील शहाड फाटकमध्ये राहणारे 2, उल्हासनगर 1 मधील शिवनेरी नगरमध्ये 1, रॉयल रेसिडेन्सीमध्ये 2, साधुबिला शाळेजवळ 2, न्यू टेलिफोन एक्सचेंजजवळ 1, गोल मैदान येथे 3 रहिवाशांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे। उल्हासनगर कॅम्प 2 मधील बेवस चौक येथील 3, ओटी सेक्शन येथील 1, नेहरू चौक येथील 1, महाकाली मंदिर येथील 1, झुलेलाल स्कूल येथील 2, हिरा मॅरेज हॉल येथील 1, सोनार गल्ली येथील 3, उल्हासनगर 2 मधील 2, आझादनगर येथील 3 रहिवाशांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे। तर उल्हासनगर 3 मधील सेंट्रल हॉस्पिटल एरिया येथील 1, सम्राट अशोकनगरमधील 2, फॉरवर्ड लाईन येथील 1, राहुलनगरमधील 1, ओटी सेक्शन येथील 2, आनंदनगरमधील 2, चोपडाकोड येथील 1, सपना गार्डन येथील 1, शांतीनगर येथील 2, सेक्शन 23 मधील 1, टाउन हॉल येथील 1, वडवली गाव येथील 2, जगनानी मार्ग येथील 1, उल्हासनगर 3 मधील 1 रहिवाशाची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे। उल्हासनगर कॅम्प 4 मधील संभाजी चौकातील 2, श्रीराम चौक येथील 1, मराठा सेक्शन येथील 1, सेक्शन 25 मधील 1, सेक्शन 28 मधील 1, धीरज कॉलनी येथील 3, कुर्ला कॅम्प येथील 2, लालचक्की येथील 2, गीता कॉलनी येथील 1, सेक्शन 25 मधील 1 रहिवाशाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे। तर उल्हासनगर 5 मधील गायकवाडपाड्यातील 2, सेक्शन 36 येथील 1, कॅम्प 5 येथील 1, रेशन ऑफिस येथील 1, साई वसंतशाह दरबार येथील 1, वीर तानाजीनगरमधील 4 रहिवाशांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे। आजच्या 129 रुग्णांमुळे उल्हासनगर शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही 1406 झाली आहे। तर आत्तापर्यंत 791 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत, तर 576 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर आत्तापर्यंत कोरोनामुळे 39 रहिवाशांचा मृत्यू झाला आहे। आकाश सहानेसह स्वप्नील पाटील, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।